मुरुड तालुक्यातील साळाव तपासणी नाक्यावर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मद्यपी वाहन चालकांविरुद्ध मद्यपान करून वाहन चालवित असल्याबद्दल कारवाई केली. यावेळी या मद्यपी वाहन चालकांची वाहने देखील जप्त करण्यात आली. मद्यपान करून वाहने चालवणाऱ्या चालकांचे प्रमाण कमी व्हावे आणि अपघातांना आळा बसावा म्हणून मद्यपी चालकांविरोधात रायगड पोलिसांनी मोहीम हाती घेतली. जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश वराडे आणि रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड तालुक्यातील साळाव तपासणी नाक्यावर वाहतूक पोलिसांनी या मार्गावरून जाणाऱ्या मोटारसायकल, चारचाकी, मालवाहतूक करणारी वाहने, लक्झरी बसेस यांच्या चालकांची तपासणी करण्यात आली. पोलिसांची कारवाई आणि तपासणी मोहीम असल्याने दिवाळी दरम्यान चालकांच्या वेगावर नियंत्रण आले. मद्यपी चालकांविरोधात ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या जाणार असून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार केदार साखरकर यांनी सांगितले. रायगड माझ्यासाठी अमोल कुमार जैन, मुरुड. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.